ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय दुपारच्या बातम्या. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या समोर सध्या संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे, कारण कोकणात येण्यासाठी 72 तासांपूर्वीची आरटीपीसीआर टेस्ट गरजेचं असल्याचं सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. असं असलं तरी आमदार भास्कर जाधव यांनी मात्र चाकरमान्यांना कोविड टेस्टची सक्ती नसल्याचं म्हणाले, त्यामुळे प्रवाशांना कोविड टेस्टची सक्ती करू नये अशा सूचना भास्कर जाधवांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या, त्यामुळे आता चाकरमानी नेमकी चाचणी करायची की नाही यावरून संभ्रमात पडले. आपण जे म्हणालात त्या पद्धतीनं कोकणामध्ये येणारे जे चाकरमानी लोक आहेत, गणेश भक्त लोक आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारे कोकणामध्ये येताना रस्त्यामध्ये कुठल्याही ठिकाणी थांबून त्यांचं आरटीपीसीआर वगैरे किंवा अँटीजेन टेस्ट वगैरे केली जाणार नाही, त्यांची कोणत्याही प्रकारची अडवणूक अगर पिळवणूक केली जाणार नाही अशा पद्धतीची स्पष्टपणे चर्चा ही इथल्या स्थानिक जिल्हा प्रशासनाजवळ आमची झालेली आहे आणि तशा प्रकारच्या सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत. दरम्यान गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत मुंबईतून चाकरमानी दाखल होत आहेत. रेल्वेने येणाऱ्या सर्व प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यात येते. या संदर्भात खेड स्थानकातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी. गणेशोत्सव काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता रेल्वे स्थानकामध्ये देखील या ठिकाणी तपासणी सुरू केलेली आहे. माझ्या बाजूला आपण बघू शकतो की हॉलिडे एक्सप्रेस ट्रेन आहे आणि हॉलिडे एक्सप्रेस ट्रेन या ठिकाणी थांबलेली आहे आणि या बाजूला तपासणी जी आहे ही सुरू करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे तपासणी येणारे जे प्रवासी आहेत त्यांची संपूर्ण माहिती या ठिकाणी घेतली जात आहे आणि ती लक्षणे या ठिकाणी आहेत का, त्यांचे स्वॅब जे आहेत हे तपासले जात आहेत या ठिकाणी. एकंदरीतच बघितलं तर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता लोकांची गर्दी या ठिकाणी मोठी वाढलेली आहे आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी प्रत्येक रेल्वे स्टेशनला अशा प्रकारे तपासणी नाकी सुरू आहेत. आपल्यासोबत इथले वैद्यकीय अधिकारी आहेत. मॅडम मला सांगा कशा प्रकारची या ठिकाणी तपासणी सुरू आहे? खेड आरोग्य विभागाकडून खास हे आरोग्य पथक नेमलेलं आहे आपल्या खेड रेल्वे स्टेशनच्या इथे. तिथे आम्ही ना जे मुंबईवरून प्रवासी येतात त्यांना आधी विचारतो की दोन्ही डोस झालेले आहेत का किंवा कोणतीही भारतात अशाच्या टेस्ट केलेली आहे का हे सगळं विचारून घेतो आणि जर टेस्ट केलेली नसेल त्यांनी किंवा डोस झाले नसेल तर आम्ही त्यांची टेस्ट करतो इकडे, जेणेकरून काय होईल की जे गावागावात जातील मुंबईकर आलेले ते स्प्रेडिंग कमी होईल या दृष्टीने आम्ही हे करत आहोत. मला सांगा आता प्रत्येक येणाऱ्या ट्रेनचं मुंबईवरून येणाऱ्या ट्रेनचे हो प्रत्येक मुंबईवरून जी ट्रेन येते आपल्या खेड रेल्वे स्टेशनला थांबते आणि जे प्रवासी मुंबईवरून येणारे उतरतात त्या सगळ्यांना आम्ही विचारून त्यांचे टेस्टिंग करत आहोत. खरं तर शासनाने या ठिकाणी नियम घालून दिलेला आहे की कोकणात येतानाच आरटीपीसीआर टेस्ट करून या, कोरोनाचे जे दोन डोस आहेत लसीचे ते घेतलेले आहेत का, त्याची सर्वाची पाहणी या ठिकाणी होते आणि ज्यांना लक्षणं आहेत त्यांची या ठिकाणी टेस्टिंग केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी. गणेशोत्सव कोकणवासियांना निर्बंधात साजरा करावा लागणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. रत्नागिरीत प्रवेश करण्यासाठी कोरोना चाचणी आणि लसीचे दोन डोस अनिवार्य असल्याचं सामंत यांनी म्हटलंय. त्यांचे दोन डोस पूर्णता झालेले आहेत, त्यांनी सर्टिफिकेट दाखवून जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्याला त्यांना मुभा देतोय. आपण 18 वर्षापर्यंत लसीकरण नसल्यामुळं 18 वर्षाच्या आतल्या सगळ्या जे तरुण आहेत किंवा बालक आहेत त्यांना देखील आपण प्रवेश देतोय. 72 तास अगोदर केलेली आरटीपीसीआर टेस्ट असेल तर त्यांना देखील आपण प्रवेश देतोय आणि जर टेस्ट न करता आलं तर या ठिकाणी अँटीजेन आपण त्यांची टेस्ट करून तात्काळ त्यांना गणपतीसाठी मोकळं करणार आहोत. याच सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.